छत्रपती संभाजीनगर शहरातील जयभवानी नगरमध्ये तेरा मे रोजी शुभांगी काळे या विवाहितेने आत्महत्या केली होती या प्रकरणी विवाहितेच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींने छळ केल्यामुळे शुभांगीने आत्महत्या केली असल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या पाच जणांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत शुभांगीचा पती विनोद याचे बाहेर अनैतिक संबंध होते त्यात शुभांगी अडसर ठरत होती त्यामुळे विनोद आणि शुभांगीचे सतत वाद सुरू होते त्याला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केली असल्याची तक्रार शुभांगीच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून पती विनोद काळे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभांगीने आत्महत्या केली त्या खोलीच्या भिंतीवर माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही अशा प्रकारची सुसाईड नोट होती त्यामुळे हे भिंतीवर नेमकं कोणी लिहिलं हे तपासण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी दिली आहे